स्टूडेंट्स आपण सिमिलर ट्रायंगलची जी प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे त्या प्रॉपर्टी वरून एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सोडवायला आपण घेतलेले प्रॉपर्टी आपण अशा पद्धतीची अभ्यासलेली आहे पहा की टू ट्रायंगल्स आर सिमिलर जर दोन ट्रायंगल हे समरूप असतील देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट त्यांचे संगत कोण एकरूप असतात आणि करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन संगत बाजू या प्रमाणात असतात म्हणजेच दी रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल संगत बाजूंची गुणोत्तर समान असतात याचा वापर करून एक्झाम्पल असे पहा इफ ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल एलिमेंट राईट दी करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ दी टू ट्रायंगल्स अँड ऑल्सो राईट दी रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स दोन ट्रायंगल्स आहेत जे सिमिलर आहेत असं आपल्याला दिलेले त्यावरून जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत जे कॉंग्रुएंट असतात ते आपल्याला लिहायचे आणि ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत संगत बाजू त्यांची रेशो आपल्याला या ठिकाणी लिहायची जी इक्वल असतात तर बघूया सुरुवातीला आपल्याला कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत पहा ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल एल एम एन हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आता हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण सुरुवातीला करस्पॉन्डिंग अँगल्स घेऊया पहा The corresponding angles. तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स लिहिताना आपण नियम पाहिले की करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉंग्रुएंट असतात तर पहा कशा पद्धतीने पेअर लिहिणार आपण करस्पॉन्डिंग अँगलच्या अँगल एक्स ची करस्पॉन्डिंग अँगल एल असतो अँगल एक्स कॉंग्रुएंट अँगल एल पहिली पेअर त्यानंतर अँगल याचा वाय घेतला अँगल वाय कॉंग्रुएंट अँगल याचा एम आणि तिसरी पेअर याच पद्धतीने येणार आहे अँगल झेड कॉंग्रुएंट अँगल याचा एन अशा पद्धतीनं ज्या करस्पॉन्डिंग अँगलच्या तीन पेअर आपल्याला पाहायला मिळतात त्या कॉंग्रुएंट असतात इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट अँड ऑल्सो आपल्याला सांगितले राईट दी रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स तर ती बघूया कशा पद्धतीने येणार आपण आता द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यांची रेशो लिहिणार आहे आपण पण करस्पॉन्डिंग साइडची रेशो ही इक्वल असतात इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आता बघा करस्पॉन्डिंग साइड कशा पद्धतीने येणार याची एक्स वाय घेतली तर एक्स वाय शी करस्पॉन्डिंग असणारी साइड असते एल एम यातली पहिली दोन अक्षर घेतली तर यातली पहिली दोन घ्यायची पहा एल एम पहिलं रेशो लिहिलं आपण त्यानंतर दुसरं याची वाय झेड घेतली वाय झेड तर दुसऱ्या ट्रायंगलची एम एल आणि याची जर एक्स झेड घेतली एक्स झेड तर हा जो ट्रायंगल याची एल एल ही रेशो घेतली आपण करस्पॉन्डिंग साइडची पण आपल्याला माहिती की टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन म्हणजेच करस्पॉन्डिंग साइडची रेशो जी आहे ही रेशो इक्वल असतात अशा पद्धतीनं जर आपल्याला दोन ट्रायंगल्स दिले असतील जे सिमिलर आहेत तर आपण त्याच्यावरून त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल जे कॉंग्रुएंट असतात आणि रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स जी रेशो इक्वल असतात हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो ठीक आहे ही आणि अशा पद्धतीचे अजून व्हिडिओ पाहिजे असतील आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल गणिताची दुनिया जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा नवीन गणितांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि लाईक करा.